कोण आमदार होईल असं वाटतंय? भगीरथ दादा चालू आमदारचा काय विकास आहे गावासाठी? काय आपल्याला त्याच्याविषयी बोलायचं? फक्त भगीरथ दादाची माणसं आहे, भगीरथ दादा आमदार होणार की काळ्या दगडाजरी प्रशांत मालक होणार असं माझं खात्री आहे. भगीरथ दादा होईल समाधान आमतडे. विकासाच्या मुद्द्यावरच लोक मत देणार ना. ते दोन तीन उभा राहिलेले ते आता तिन्हीतले कोण येते आपल्याला काय? भाजपचं कार्य चांगले, लाडकी बहीण योजना आणली, शेतकऱ्यासाठी बी पेन्शन योजना आहे त्या. अवताडे साहेब समाधान दादाशिवाय कोण होते? परिचारक आणि बालके यांचं पण नाव चर्चेत आहे. काय आता आपल्याला बाकीच्या काय? आपण जसं त्या वाटेने जायचं नाही, त्या वाटेला विचारायचं नाही. नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी अतुल गाडगे, राष्ट्रशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पंढरपूर मंगळवेढा विधानसभेतील महत्त्वपूर्ण गाव असले तावशी या गावामध्ये आज जनतेच्या मनातील येणाऱ्या विधानसभेचा आमदार कोण हे जाणून घेऊया. काय नाव आपलं? भाऊसाहेब. आता येणारे विधानसभा आले जवळ, कोण आमदार होईल असं वाटतंय? आता ती काय सांगताय ते मताच्या ह्याच्यावर आपल्याला काय सांगता येणार आहे? तरी पण तुमचं काय असं म्हणणं आहे? कोण अंदाज तसं आपलं काय म्हणणं कसं सांगणार आपण? कोण येते? दोन तीन उभा राहिलेले ते आता तिन्हीतले कोण येते आपल्याला काय माहीत पडतंय? फक्त मध्ये जे आपल्या मनानं कोडलं द्यायचं कोणाला नाही. चालू चालू आमदारचा काय विकास आहे गावासाठी? काय विकास आहे? ते दोन्ही बी आमदार आहेत काय? त्याचं दोन्ही पहिले बी आमदार आहेत, चालूचे बी आहेतच, सगळे आमदार आहेत इथे. म्हणजे चालू जे आमदार आहे विकास म्हणायचं? हा हा हा, हे दिलेलं चालू आमदारनं दिलंय अवताडे साहेबांनी. होय नमस्कार. नमस्कार. काय नाव? सिद्धेश नकडे. आता विधानसभा जवळ आल्या तरी कोण आमदार होईल असं वाटतंय? काही इलेक्शनच्या ज्या मतदानात ह्याच्यावर आहे ना शेवटी. तर पण कोण असं म्हणजे कोण उमेदवार निवडून? आता उमेदवार किती त्याच्यावरती आहे ना? आता परिचारक अवताडे आणि बालके हे तर उमेदवार आहेत ना? अजून पण फिक्स झाल्याशिवाय तर काय काम नाही. जरा मोठ्या लक्षात येत नाही. बरं नाही काम केलेलं आहे. नाही बरं नसलं. नमस्कार. काय नाव? अजिज अब्दुल अतार. आता विधानसभा जवळ आलं तरी कोण आमदार होईल असं वाटतंय? भगीरथ दादा. हां, चालू आमदारचा काय विकास आहे गावासाठी? काय आपल्याला त्याच्याविषयी बोलायचं? फक्त भगीरथ दादाची माणसं आहे, भगीरथ दादा आमदार होणार की काळ्या दगडाजरी? हां ठीक. नमस्कार. हां नमस्कार. काय नाव? भागवत दत्तात्रय यादव. आता विधानसभा जवळ आले तर कोण आमदार होईल असं वाटतंय? प्रशांत मालक होणार असं माझं खात्री आहे. हां चालू आमदारचा काय विकास आहे गावासाठी? काय नाही, एवढा लई काही जास्त नाही. हां, परिचारकांचा कुठला पक्ष आहे? कुठला चालू जगा पक्षातून उभा असेल असं वाटतं तुम्हाला? काय तसं आम्ही काय म्हणजे इतर सांगू शकत नाही. हां, पण आम्ही जे परिचारक असतील त्यांच्या पाठीमागे आम्ही जाणार. नमस्कार. काय नाव आपलं? रावसाहेब जनाचा असबी. आता येणारी विधानसभा जवळतील कोण आमदार होईल असं वाटतंय? आता भगीरथ दादा होईल. चालू आमदारचा काय विकास आहे गावासाठी? होय आई. भगीरथ बालक्यांचा काय पक्ष ठरला का असं काय कुठून उभा राहतं काय? तसं काय नाही अजून. हां नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? नागराज जाधव. आता विधानसभा जवळ आलं तरी कोण आमदार होईल असं वाटतंय? समाधान आमतडे. काय चालू काम आहे का काय गावासाठी? होय, भरपूर केले शिद्धवाडी गावात काम. हां सगळं हे रस्त विस्त केलं. आता एम आय डी सी मंजूर होऊन आले म्हणते तिकडे काशीगावला? होय आली. तिथं शेतकऱ्यांचा विरोध आहे ना? काय करतील पैसे देऊन इकडे तिकडे? आता मराठा आरक्षणाचा बी मुद्दा चालू आहे, कोणाला म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं? मराठा आरक्षण जे आता चालू आहे त्याचा कोणाला फायदा होईल असा? फायदा काय? फायदा सगळ्यांनाच होणार आहे मराठा आरक्षणचा. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? लक्ष्मण पांडुरंगोले. आता विधानसभा जवळ तर कोण आमदार होईल असं वाटतंय? कोण काय आता जनतेने दिली तेच होणार तर काय आपण एकटं काय सांगू शकतो? चालू आमदारचा काय विकास काय झालाय तर झालाय नाही तर नाही. आता एम आय डी सी आणली म्हणजे काशीगावला काय? होय आणली. तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे काय? त्यांचं नुकसान होत असेल त्यामुळे त्यांनी विरोध केला असेल. आता धनगर समाज असो किंवा मराठा समाज असो त्यांचं बी आरक्षणाचा प्रश्न चालू आहे. आता कोणाला फायदा होईल त्यांचा आरक्षणाचा? आरक्षण आता काय आरक्षण दिलं तर काय चालू सरकारला होईल, नाही दिलं तर? आता लाडकी बहीण योजना म्हणून आणली जे 1500 रुपये त्याबद्दल काय म्हणतो? नाही आणली योजना चांगलीच आहे, त्याच्यावर काय लोकांवर परिणाम पडेल ती त्यांचं त्यांना माहिती. आणि बाकीचं आता बघण्यासाठी 1500 रुपये आले आणि बाकीच्याकडे खाद्यतेल असू द्या, बाकीचं रेट वाढले
रेट वाढलेत काय, आता ते जनतेच्या हिशोबानं जर जास्त खप चालू झाला तर रेट वाढणारच, नाही खप राहिला तर स्वस्त होणार. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? धनाजी माने. आता विधानसभा जवळतील कोण आमदार होईल असं वाटतंय? विधानसभा जवळ आले म्हणा, परंतु आता विकासाच्या मुद्द्यावरच लोक मत देणार ना. तरी पण कोणा कोणाचा हे होईल? सध्या तर भाजपचं कार्य चांगले, लाडकी बहीण योजना आणली, शेतकऱ्यासाठी बी पेन्शन योजना आहे त्या, पुन्हा मुलींसाठी बी शिक्षण मोफत केले त्यांनी, भाजपनं बऱ्याच सवलती दिले ते. आता इकडं भगिनींसाठी 1500 रुपये आणले आणि बाकीचं खाद्य तेल असू द्या, परत बाकीच्या वस्तूंचं रेट वाढलेत घ्यायचं. अहो, महागाई ही वाढतच असते, महागाई काय थांबत असते काय? तर कुठलं जरी सरकार असलं तरी महागाई ही वाढणारच आहे. त्या पद्धतीनं महागाईचा काही विषय नाही, पण ही भाजप सरकार आहे ती गोरगरिबाचं सरकार आहे. बऱ्याच गोष्टीत फायदा झाला आहे त्या लोकांना. लाडकी बहीण असेल, रेशन फुकट आहे, पुन्हा शेतकऱ्यासाठी पेन्शन योजना आहे, मुलींना शिक्षण फुकट केले. आता आरक्षणाचा काय म्हणजे हे होईल का? मराठा आरक्षण असू द्या किंवा धनगर समाजाचं आरक्षण असू द्या, तरी ह्याचा सरकारवर काय परिणाम होईल का? आरक्षण दिलेलं चांगलंच आहे शासनानं, त्याचा इतर समाजालाही फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरक्षण पास झालेलं फायद्याचंच आहे, मराठा समाजालाही फायद्याचं आहे ते. चालू आमदारचा काय विकास आहे गावासाठी? होय होय, रस्ते पुन्हा ग्रामपंचायतीची छोटी मोठी कामं ही बरीच केलेली ती चालू आमदारनं बी. आणि आपल्या नदीचा पाणी प्रश्न, नदीला बी 3 पाळ्या टेंबूच्या त्यांनी आणले ते आवतडे साहेबांनी आणले ते. हो, 3 पाळ्या आणि ते बी मध्ये आधी नाही सरकुलीपर्यंत आणले ते. आता परिचारक आणि बगैरेच बालके यांचं बी नाव चर्चेत आहे. होय, त्यांचं बी नाव चर्चेत आहे, पण आता काय वेळ ठरवते, कोण कसं लढतंय काय नाही, कोण कोणाला पाठिंबा देतंय, त्या गोष्टीवर बरंच डिपेंड आहे ना. आता विधानसभा जवळ त्याला कोण आमदार होईल असं वाटतं? अवताडे साहेब. हां, काय विकास आहे गावात त्यांचा? 8 कोटी कामं दिली, ते अजून कसला विकास करायला पाहिजे? आता मराठा आरक्षण असू दे किंवा धनगर समाजाचं आरक्षण असू दे, त्याचा काय फायदा होईल का सरकारला? सरकारला काय, सरकारचा निर्णय सरकार घेणार ना. खाली एवढं खालच्या पातळीवर एवढे लोक विचार करत नाहीत, विकास कामाकडे बघणार माणसं. आता भगिनींसाठी 1500 रुपये योजना चालू केली महिन्याला. बरोबर आहे. आणि आता एकीकडं 1500 रुपये चालू केले आणि दुसरीकडं ते खाद्य तेल असू द्या, गॅसचा दर असू द्या, बाकी जवळ रेट वाढले तर बर काय म्हणणार आहे? ते वाढतच राहणार घेऊ ते, मग आता हजेरी वाढली, महागाई वाढली, रोजगार वाढला आहे, त्याच्यामुळे ती त्यांच्या त्यांच्या शेड्यूलनं ती वाढत राहणार. पण 1500 रुपयेचा आनंद महिन्याला महिलांना अतिशय आनंदी आहे. आता MIDC मंजुरी झाली म्हणते काशीगावला? झाली की उद्घाटन बी झालंय. पण तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यांना असं म्हणते? विरोध करून काय करायचं, त्याला ते शासनानं जे अकवर केलंय त्यात ते करणारच ना. आता तुम्ही तर म्हणताय 1500 रुपये दिले भगिनींसाठी चालू चांगली बातमी, पण इथं बाकीचे खाद्यपदार्थ ते वाढले ना आधार? खाद्यपदार्थाचं काय, त्याला ते आता त्याच्या खर्चाच्या बजेटवर GST वगैरे वाढणारच ना. ठीक आहे, त्याचा आणि ह्याचा काही संबंधच नाही ना. आणि आमदारही अवताडे साहेबच होणार, कारण विकास आहे दोन्ही तालुक्यात. आतापर्यंत पहिली 25 परत 4 13 एवढ्या वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा 2.5 वर्षात केला आहे आमदार साहेबांनी, त्यामुळे समाधान अवताडे आमदार हा फिक्स आहे. तर काय नाव आपलं? रावसाहेब सातपुते. आता विधानसभा जवळ तरी कोण आमदार होईल असं वाटतं? समाधान दादाशिवाय कोण होते? कामं किती आहे दादाजी काय? आता विकास आहे गावासाठी काय? आता काय सांगावं तुम्हाला, आता मी अडाणी बागत कामाला जातो, सगळा विकासच आहे, सगळे राहणार का रस्ता आहेत, सगळं करू लाईटीच आहे, त्या पंढरपूर सारखं दिसतंय गाव, लाईटी बिटी सगळं सगळा विकासच आहे. हे चांगला विकास आहे म्हणा. हां, आता दुसरीकडे गोरगरिबाला बघणार. हां, दुसरीकडे आता परिचारक आणि बालके यांचं पण नाव चर्चेत आहे. काय आता आपल्याला बाकीच्याचं काय, आपण जसं त्या वाटेनं जायचं नाही, त्या वाटेला विचारायचं नाही, तिथं आपण ज्या वाटेवर जाणार आहे त्याच वाटेला दादाकडे जाणार आहे, ते दादाचं फक्त, बाकी कोण का तालुका उभा राहणार, काय घेणं देणं आम्हाला. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? तात्या बाबासाहेब यादव. आता विधानसभा जवळ आले पंढरपूर मंगळा, तर कोण आमदार होईल असं वाटतंय? आमदार अजून नाही, इथं तर आमच्या गावामध्ये आता सध्या तर समाधान दादा आमदार होणार. काय का विकास आहे त्यांचा? विकास आहे, भरपूर निधी दिला आहे, रस्ते दिलेत, कामं दिलेत भरपूर. आता परिचारक आणि वगैरे बालके यांचं पण नाव चर्चेत आहे ना? होय, पण सगळं खरं आहे, पण पक्षाचं अजून काय कुठलं डिक्लेअर नाही, कुठलं काय कोण कुठल्या पक्षाचं हेच अजून कळलं नाही. पण भाजपचं फिक्स उमेदवार समाधान दादा अवताडे आहेत, त्याच्यामुळं त्यांचं आता सध्या तरी पूर्णपणे ताकदीनिशी चालू आहे. त्यांनी विकास केला आहे, कामं केली, ते गावाला निधी दिला आहे, सगळं ओके मध्ये.
आता मराठा आरक्षण असू दे किंवा धनगर समाजाचं आरक्षण असू दे, ह्याला सरकारला काय म्हणजे काय फरक पडेल का? समाधान दादा सुद्धा मराठाच आहेत ना, एक त्यांना सुद्धा मराठा आरक्षणाबद्दल त्यांचा पाठिंबा आहेच पहिल्यापासून, त्याच्यामुळे दादा नाही फरक नाही पडणार, उलटा उलटा मराठा समाज त्यांच्या पाठीमागे जाणार. जर समजा जरांगी मनोज दादा जरांगी पाटलांनी जर उमेदवार दिला तर काय ते ज्या त्या वेळेला कसं पुढे निर्णय बदलतील किंवा काय होतील ते आता नाही सांगता ना, पण आता जर फक्त भाजपचाच उमेदवार फिक्स आहे, दुसरं काय राष्ट्रवादीचा नाही किंवा इतर पक्षांचा अजून उमेदवार डिक्लेअर नाही, अजून कोण उभा राहणार आहे ते डिक्लेअर नाही, 10-15 उभा राहतील त्याचं काय सांगता येत नाही. आता तर दोनच उमेदवार डिक्लेअर आहेत, एक मनसेचा आणि एक भाजपचा. तर दादानी एवढा मोठा विकास केला, एवढी मोठी कामं केली, त्याच्यामुळे सध्या समाधान दादा अवतडे यांचं काम गल्लोगल्ली म्हणा किंवा गाव गाव पातळीवर सगळ्यात वाडी वस्तीवर पोचलं आहे.